subscribe to Awaaz today. Click on the bell icon for latest national and international buzzing news. पनवेल महानगरपालिका हद्दीतील सर्व नागरी प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये सोमवारपासून विशेष मिशन इंद्रधनुष्य 3.0 राबवण्यास सुरुवात झाली आहे. झोपडपट्टी विटभट्टी क्षेत्रातील तसेच स्थलांतरणामुळे लसीकरणापासून वंचित राहिलेल्या बालकांसाठी पनवेल महानगरपालिकेने मोफत इंद्रधनुष्य लसीकरण मोहीम हाती घेतली आहे. यामध्ये गंभीर आजारांच्या लसी बालकांना दिल्या जाणार आहेत. कोविड काळात लस दिल्याने बालकांची इम्युनिटी पॉवर वाढण्यास देखील मदत होणार आहे. या मोहिमेचा शुभारंभ आयुक्त सुधाकर देशमुख यांच्या हस्ते करण्यात आला आहे. या मोहिमेची अधिक माहिती पनवेल महानगरपालिकेने मेडिकल ऑफिसर डॉक्टर रेहाना मुजावर दिली आहे. 0 to 2 इयर्सच्या मुलांना सगळ्यांना शोधून म्हणजे जिथे वीटभट्ट्या आहेत, जिथे लोक स्थलांतरित येऊन झोपडपट्ट्यामध्ये राहिलेले आहेत तिथे शोधून त्यांना आम्ही व्हॅक्सिनेशन देणार आहोत. म्हणजे जे कावीळच आहे, डीसीजीच आहे, डीपीटी, हे जे 9 ते 10 इंजेक्शन आहेत ते व्हॅक्सिन ते आम्ही त्यांना देणार आहोत. आणि आता या कोविडच्या काळामध्ये मुलांना हे लसीकरण देणं जास्त चांगलं राहील, कारण ते प्रोटेक्ट होतील आणि त्यामुळे त्यांना या कोविड-19 इन्फेक्शन सुद्धा होणार नाही, कारण त्यांच्यामध्ये इम्युनिटी येईल दुसऱ्या रोगांशी लढण्याची आणि या रोगाशी सुद्धा लढण्याची. हे 22 तारखेपासून आता 15 दिवसापर्यंत चालूच आहे. की प्रत्येकाने आपल्या मुलांचं जर इंजेक्शन व्हॅक्सिन दिले गेले नसतील 0 to 2 इयर वर्षापर्यंत तर त्यांना त्यांनी व्हॅक्सिन घ्यावे, म्हणजे प्रोटेक्शन होईल या रोगापासून सुद्धा आणि कोविड-19 या पॅन्डेमिक मध्ये सुद्धा लहान मुलांचं प्रोटेक्शन होईल. तर सर्वांनी आपले जे काही व्हॅक्सिन राहिलेले आहेत ते व्हॅक्सिन त्यांनी घ्यावे. महानगरपालिकेच्या अंतर्गत जे 6 नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र आहेत तिथे फ्री मध्ये आपल्याला हे व्हॅक्सिन दिले जातात. कोविड अप्रोप्रिएट बिहेव्हिअर पाळून आम्ही हे सर्व व्हॅक्सिन आम्ही लहान मुलांना देणार आहोत. मास्क, सॅनिटायझरचा वापर वगैरे सगळं करून ते सगळं फॉलो करून आम्ही त्यांना व्हॅक्सिन देणार आहोत. तरी सर्वांनी हे व्हॅक्सिन घ्यावे असे आम्ही आवाहन करते. आवाज टुडेसाठी श्वेता भोरांचा रिपोर्ट, पनवेल. सबस्क्राइब टू आवाज टुडे, क्लिक ऑन द बेल आयकॉन फॉर लेटेस्ट नॅशनल अँड इंटरनॅशनल बझिंग न्यूज.